भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर किंवा पदावर राहू शकतात? तर 65 वर्षाचे होईपर्यंत ते राहू शकतात. किती? 65. खालीलपैकी कोणत्या बाबींना मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही? खालीलपैकी कोणत्या अधिकाराला मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही? तर बघा, मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूतमध्ये येऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? महाराष्ट्र विधान परिषदेच्या जी काही सदस्य संख्या आहे ती किती आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, एकूण किती आहे? 78 ही महाराष्ट्र विधान परिषदेच्या काही सदस्यांची संख्या आहे. भाषांवर प्रांतरचनासाठी किंवा पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? भाषावर प्रांतरचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? तर राईट आन्सर आहे बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय होता? समावेश नव्हता. लक्षात ठेवा, वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे बघा, लोकसभेमध्ये अविश्वासा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? राईट आन्सर बघा, 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. किती? 50. मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्याने थांबवण्यात आले? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे, राईट टू प्रॉपर्टी. जे काही मूलभूत हक्क आहे ते कोणत्या कायद्याने थांबवण्यात आले होते? राईट टू प्रॉपर्टी. खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही आहे? खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर नॅशनल ॲडव्हर्टाइजरी काउन्सिल ही काय बघा? घटनात्मक संस्था नाही आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये मतदारांची वय किती वर्ष असणं आवश्यक असतं? ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये तर एकूण बघा 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. किती? 18 वर्ष. महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आलं होतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून चालू करण्यात आलं होतं? तर 1962 पासून करण्यात आलं होतं. 1962. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? तर कोणती समितीने मांडली होती? ऑप्शन क्रमांक डी, बलवंतराय मेहता समिती. कोणती होती? बलवंतराय मेहता समिती. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करू शकतो. कोण? उपजिल्हाधिकारी. द प्रॉब्लेम अपरूपी हा ग्रंथ हा कोणी लिहिला होता? एकदम सोपा प्रश्न आहे. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम अपरूपी हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, आमच्या गावात आमची सरकार द्वारा लेखामेंडा गावामध्ये सामाजिक कार्य करणारे प्रसिद्ध कोण होते? आमच्या गावात, राईट आन्सर बघा यांचं ऑप्शन क्रमांक बी, श्री देवाजी तोफा होते. लक्षात ठेवा, श्री देवाजी तोफा. पुढचा प्रश्न आहे बघा, गडचिरोली जिल्ह्यातील कोणती नगरपंचायत नाही आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नगरपंचायत नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे देसाईगंज. कोणती आहे? देसाईगंज ही नगरपंचायत नाही आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? दास कॅपिटल हा जो काही जगप्रसिद्ध ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्ल मार्क्स यांनी. लक्षात ठेवा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. कोणी? कार्ल मार्क्स. पुढचा प्रश्न आहे बघा, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? राईट आन्सर आहे बघा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव असतो. लक्षात ठेवा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? तर 1962 संमत झाला होता. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. डॅट डॅश हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे. डॅट डॅश हा लोकशाही विभागाचा गाभा आहे. तर लोकसहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा काय गाभा आहे? लोकसहभाग. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांच्या माध्यमामधून जनतेद्वारे लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि ते प्रतिनिधी सभागृहामध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर आपल्या भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही. कोणत्या? अप्रत्यक्ष. लोकसेवा आयोगाची जी काही स्थापना आहे घटनेच्या कोणत्या कलमाने झाली होती? लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली होती? तर बघा, कलम 315 काय झाली होती? लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती. कलम 370 काय? जम्मू काश्मीर संदर्भामध्ये. कलम 371 कशा संदर्भामध्ये? महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद. आलं लक्षात?
महाराष्ट्र आणि गुजरातसाठी. आणि 368 काय असतं, घटनादुरुस्ती करण्यात येते. पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे, तर बघा प्रकरण कितव संबंधित आहे, 9 लक्षात ठेवा, 9 प्रकरण काय संबंधित आहे. पहिल्या प्रकरणामध्ये संघ आणि त्याचं क्षेत्र आहे, लक्षात ठेवा संघ आणि त्याचं क्षेत्र. प्रकरण 15 काय आहे, तर प्रकरण 15 कशाचा उल्लेख आहे, निवडणुकीचा उल्लेख आहे. प्रकरण 10 तर प्रकरण 10 काय भानगड आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आदिवासी क्षेत्र. खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो, खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो, तर बघा राज्यसभाचा काय असतो, सदस्य नसतो, लक्षात ठेवा राज्यसभा. पुढचा प्रश्न काय बघा, तर मित्रांनो बघा आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला, कोतवालाची नेमणूक कोण करत असतो, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. शेवटपर्यंत बघितले बघा सगळ्यांचं अभिनंदन. तुम्हाला जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तसेच आपले जे काही मोफत क्लास आहेत बघा, मोफत क्लास ते सुद्धा चालू झालेले आहेत. मोफत क्लास जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. अन अकॅडमी ॲप डाउनलोड नसेल केलं, डाउनलोड करून घ्या, तुम्ही शेवटपर्यंत आलेले एकदम लकी आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून. आणि बघा जर तुम्हाला कोड मागितला फ्री क्लास बघण्यासाठी, तर बघा या ठिकाणी SMB10 आपला कोड आहे. कोणता? SMB10 कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे मोफत क्लासेस बघू शकता. लगेच्या लगी करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, कारण की आपल्या डॉक्युमध्ये 17 व्यवहार चालू असतात. लगेच्या लगी करा, तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तीसुद्धा लिंक आहे. आणि बघा फ्रीमध्ये क्लाससुद्धा आपले चालू आहेत, हेच क्लास बघा पुढं चालून पेड होणार आहेत. आत्ता जेवढं जेवढं आपण नॉलेज करून घेऊ तेवढं फायद्याचं आहे, कारण कॉम्पिटिशनमध्ये टिकणं खूप गरजेचं आहे.